पंढरपूरच्या ग्रहमहोत्सवात कॅरिडारचा जागर, मंदिर परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण. पंढरपूरच्या मानगुटीवर बसलेलं कॅरिडारचं भूत काही केल्या उतरण्याचं नाव घेत नाही. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील नागरिक आणि व्यापारी हे आधीच भयभीत असताना पुन्हा एकदा कॅरिडारचा मुद्दा हा बाहेर आला आहे. पंढरपुरात बांधकाम व्यावसायिकांनी भव्य प्रदर्शन भरवलं आहे. त्याचे उद्घाटन काल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत मालक परिचारक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. मोठ्या थाटामाटात हा सोहळा संपन्न झाला. मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने कॅरिडॉरचा मुद्दा हा पुन्हा बाहेर आला आहे. बांधकाम व्यावसायिकांनी कॅरिडॉर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केल्यामुळे पंढरपूर शहरात पुन्हा एक खळबळ उडाली आहे. पंढरपूर येथे पंतप्रधान आवास योजनेतील घरं ही धूळ खात पडली असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री, माजी आमदार खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या गृहमहोत्सवाचे उद्घाटन करतात ही खरं तर आश्चर्याची बाब ही दिसून येते. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅरिडॉरचा विषय थंड झाला होता. भाजपाची पुन्हा सत्ता आल्यानंतर कॅरिडॉरचा विषय समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पंढरपूरच्या बांधकाम व्यावसायिकांना कॅरिडॉर करण्याची घाई झाल्याचे दिसून येत आहे. मंदिर परिसरातील घरे पडल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्याचा फायदा हा व्यावसायिक बांधकाम व्यावसायिकाला होणार आहे. म्हणूनच कॅरिडॉर होण्याची अपेक्षा व्यक्त करणं ही कितपत योग्य आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यक्रमात बांधकाम व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी शांतीलाल कटारिया म्हणाले की पंढरपूर कॅरिडॉर मधील गुंडोशोधा स्वतःचे प्रॉब्लेम असल्यासारखे त्यांचे प्रॉब्लेम सोडवा 4000 घरं असलेली वसाहत बाजूला सारून वाराणसी येथे कॅरिडॉर होऊ शकतो. वाराणसी शहराच्या मध्यवर्ती भागात महादेवाचे स्थान आहे, तसेच पंढरपुराचे देखील आहे. असा काय आपण प्लॅन करू ज्याची जागा जाणार आहे त्यांना ना भूतो ना भविष्यती, आपण त्यांचे भवितव्य घडवणार आहोत. त्याचा परतावा देऊन त्यांना पटवून कॅरिडॉर करणं भाग आहे. हा कॅरिडॉर पंढरपूरचा भाग्यविधाता ठरणार आहे असे ते म्हणाले. तसेच त्यानंतर बांधकाम व्यावसायिक संघटनेचे पंढरपूर विभागाचे अध्यक्ष म्हणाले की पंढरपुरात 70-80 स्कीम सुरू आहेत. आमच्या अपेक्षा आहेत की जसं पंढरपूर वाढतंय तसं आमच्या अपेक्षा देखील आहेत. नुसतं पांडुरंगावर अवलंबून न राहता एक MIDC शिवाय कॅरिडॉरची देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी काही ठराविक लोकांना खुश करण्यासाठी कॅरिडॉर करायचा असेल तर त्याचे परिणाम देखील भाजपाला भोगावे लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंढरपुरात कॅरिडॉर करावा का नाही हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.